नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे पीक कर्ज वाटप सुरू आहे. तुम्हाला माहितीच असेल काही ठिकाणी ऑनलाईन सुरू आहे, काही ठिकाणी ऑफलाईन सुरू आहे. ऑनलाईन 6 जिल्ह्यांसाठी सुरू आहे, त्या जिल्ह्याचे लिंक मी खाली दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि ऑफलाईन ज्या जिल्ह्यासाठी सुरू आहेत त्यांनी बँकेमध्ये जाऊन अर्ज करू शकता. आणि हे पीक कर्ज वाटप सुरू होत असतानाच इथं पीक कर्जाचे दर जाहीर झालेले आहेत. आज महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पिकाचं जे तुमचं पीक तुम्ही घेता, प्रत्येक शेतकरी काही ना काही पीक घेताना त्या पिकावरती कर्ज जे आहे ते दिले जाते आणि त्या पिकाचे कर्जचे दर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये हेच माहिती पाहणार आहे आणि सगळे दर जे आहे ते तुम्हाला मी सगळे सांगणार आहे. तर कोणत्या पिकाला किती दर जे आहे ते कर्जाला मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहिलं तर पीक निहाय कर्जदरात वाढ करण्याबाबत व कर्जदरात एकसूत्रता आणण्यासाठी राज्यस्तराची समितीची सभा झाली आणि त्याच्यामध्ये हा महत्त्वपूर्ण महाराष्ट्र शासनाचा निर्णय घेण्यात आला. तुम्ही पाहू शकता राज्यस्तरीय समितीने सन 2021-22 करिता सुचवलेले निश्चित केलेले पीक निहाय पीक कर्जाचे दर आहेत. यामध्ये डाव्या साईडला पिकाचं नाव आहे आणि उजव्या साईडला प्रति हेक्टरी किती पीक कर्ज दर आहेत हे दिलेलं आहे. तर तिथं समजून घ्यायचं आहे, इथं पहिल्यांदा खरीप भात सुधारित आहे, 58,000 प्रति हेक्टरी कर्जाचे दर आहेत. भात उन्हाळी बासमती 61,000, खरीप भात जिरायत 42,000, खरीप ज्वारी बागायत 29,000, खरीप ज्वारी जिरायत 27,000, बाजरी बागायत 30,000, बाजरी जिरायत 24,000, बाजरी उन्हाळी जर पाहिली तुम्ही तर यामध्ये असा दर आहे 26,000, मका बागायत 36,000, मका जिरायत 30,000, मका स्वीटकॉर्न 28,000, तूर बागायत 40,000, तूर जिरायत 35,000, तसेच मूग जिरायत 20,000, मूग उन्हाळी 17,000, उडीद जिरायत 20,000, भुईमूग जो बागायत असतो किंवा उन्हाळी असतो त्याच्यासाठी 44,000, भुईमूग जिरायत जो असतो त्यासाठी 38,000, सोयाबीनसाठी 49,000, सूर्यफूल बागायतमध्ये 27,000, इथंनंतर सूर्यफूल जिरायत जे आहे त्यासाठी 24,000, तीळ आपण जिरायतमध्ये 24,000 पीक कर्ज प्रति हेक्टरी दर आहे. जवळ जर तुम्ही पाहिली तर 25,000, त्यानंतर कापूस जिरायत चायला 25,000, कापूस बागायत 69,000, कापूस जिरायत 52,000, ऊस आडसाली 132,000, ऊस पूर्व हंगामी 126,000, ऊस सुरू 126,000, ऊस कोडवा जो असतो तो 99,000. त्याच्यानंतर रब्बीमधली उन्हाळे पिकांचे जे कर्जाचे पीक कर्जाचे दर जे आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. रब्बी ज्वारी बागायत 33,000, रब्बी ज्वारी जिरायत पाहिली तर 31,000, गहू बागायत 38,000, हरभरा बागायत 40,000, हरभरा जिरायत 35,000. आणि आता भाजीपाला पिकांसाठी महत्त्वाचे असे निश्चित केलेले प्रति हेक्टरी पीक कर्जाचे दर तुम्ही पाहू शकता. मिरची 75,000, मिरची निर्यातक्षम 90,000, टोमॅटो 80,000, कांदा खरीप 65,000, कांदा रब्बी 80,000, बटाटा 75,000, हळद 105,000, आले 105,000, कोबी वर्गीय पिके 42,000. त्याच्यानंतर फुलं पिके तुम्ही पाहू शकता, ऑस्टर राहिला इथं 36,000, शेवंती जर पाहिली तुम्ही तर इथं आहे 36,000, झेंडू पाहिला तर 41,000, त्यानंतर गुलाब पाहिले तर 47,000 आहे. तसेच खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्यामध्ये मोगरा आहे 42,000, जाई आहे 38,000 आणि इथं फळझाडांसाठी जर पाहिलं तर फळझाडांसाठी सुद्धा तुम्हाला प्रति हेक्टरी कशाप्रकारे पीक कर्जाचे दर आहेत. तर द्राक्ष आहे 3,20,000, काजू आहे 1,21,000, डाळिंब आहे 1,30,000, चिकू आहे 70,000, पेरू आहे 66,000, कागदी लिंबू आहे 75,000, नारळ आहे 75,000, सीताफळ आहेत 55,000, त्यानंतर केळी जर पाहिली तर 1,00,000 प्रति हेक्टरी केळी इथं, टिश्यू कल्चर पाहिला तर 1,40,000. तर हे फळझाडांचे सुद्धा दर तुम्हाला जे आहे ते प्रति हेक्टरी किती पीक कर्जाचे दर आहेत हे तुम्हाला इथं माहीत असणं गरजेचं आहे. तसंच जर तुम्ही खाली आलं आणि पाहिलं तर यामध्ये संत्रा मोसंबीसाठी सुद्धा इथं 1,55,000, त्यानंतर बीरसाठी इथं 40,000, आवळासाठी 40,000, त्यानंतर पपई जर पाहिली तर याच्यामध्ये 70,000 इथं
पीक कर्जाचे प्रति हेक्टरी दर आहेत. त्यानंतर चारा पिकांमध्ये गजराज पाहिला तर 32,000, लसूण गवत पाहिला तर 63,000, पवना गवत पाहिला तर 34,000, मका याचा हिरवा चारा पाहिला 32,000, बाजरी हिरवा चारा पाहिला तर 16,000, ज्वारी हिरवा चारा पाहिला तर इथं 22,000. त्यानंतर इतर पिके जे मोडतात त्यामध्ये रेशमी तुती असेल आणि पानमळा असेल, तर रेशमी तुतीसाठी 90,000 आणि पानमळा आहे त्यासाठी 55,000. तर इथं उपरिदीर्षणाचे पीक कर्ज जे आहे ते मार्गदर्शन दर असून त्यामध्ये त्यापेक्षा 10% वाढीव दर उरवण्याबाबतचा हे जिल्हा तांत्रिक समितीकडे उभा आहे आणि तथापि शक्यवरील दरापेक्षा कमी दर असू शकत नाहीत अशा प्रकारचा इथं निर्णय हा घेतला आहे. त्यानंतर महत्त्वाचं जर तुम्ही पाहिलं तर किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी खेळती भांडवल कर्जासाठी सन 2021-22 निश्चित केलेले हे कर्जदार आहेत. त्यामध्ये पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय व्यवस्थापकन खर्च कर्जदार आहे. त्यामध्ये एक युनिट एक गाय जर पाहिली तर 12,000, युनिट एक म्हैस पाहिली तर 14,000 हे निश्चित केलेले कर्जाचे दर आहेत. त्याच्यानंतर जर दुसरं पाहिलं तर शेळी किंवा मेंढी पालन असेल त्यासाठी व्यवस्थापन खर्च कर्जाचा दर आहे. युनिट 10+1 स्टॉल फीड असेल तर 12,500 ते 20,000 तुम्हाला इथं शेळी मेंढल पालन व्यवस्थापित खर्चाचा कर्ज दर आहे, त्याच्यापर्यंत तुम्हाला निश्चित केलेले हे कर्जदर तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर कुक्कुटपालन व्यवस्थापन खर्च कर्जदर युनिट 100 पक्षी, बॉयलर 8,000, लेयर इथं 15,000 कर्ज, गावठी आहे त्या कर्जाचा दर आहे 5,000. त्याच्यानंतर मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन खर्च प्रति हेक्टर शेततळे सर्व जाती मत्स्यपालन जे आहे त्याच्यासाठी इथं 2,20,000 एवढे कर्ज दराचा जो आहे तर इथं आलेला आहे. कर्जदर जर तुम्ही पाहिलं तर नदी तलावामध्ये छोट्या नावेच्या साह्याने तिथं तुम्हाला 7,500 कर्जाचा दर आहे. निमखारे पाण्यातील मत्स्यपालन प्रति हेक्टर सर्व जातीसाठी 62,500, निमखारे पाण्यातील कोळंबी सर्वसाधारणसाठी इथं 2,00,000, त्यानंतर ट्रॉलर मच्छीमार नौकासाठी 2,00,000, पर्सीसर मच्छीमार नौकासाठी 2,00,000, ग्रीन नेटर मच्छीमार नौकासाठी 1,50,000, बिगर यांत्रिक मच्छीमार नौकासाठी 25,000 आणि यांत्रिक मच्छीमार नौकासाठी 25,000. अशा प्रकारे हे पीक कर्ज दर आहे, याची सर्व लिस्ट जी आहे ती अशा प्रकारे आलेली आहे आणि यामध्ये उपनिर्दिष्ट कर्जदार हे मार्गदर्शक दर असून त्यापेक्षा कमाल 5 ते 10% वाढीव दर ठरवण्याबाबत इथं जिल्हा तांत्रिक समितीकडे मुभा. आणि हे सर्व दर जे आहेत ते पीक कर्ज दर प्रति हेक्टरी कशाप्रकारे आहेत हे सर्व शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही बँकेमध्ये जाऊन जे आहे ते कर्जाची मागणी करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद. इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.